नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. विषय आहे श्वसनाचे दीर्घकालीन आजार आणि आधुनिक उपचार. सर, तुम्ही आता सीओपीडी विषयी सांगितलं, तसं अजून एक आजार जो आम्ही ऐकतो त्याला म्हणतो आम्ही आयएलडी. तर नेमकं आयएलडी म्हणजे काय आहे? आयएलडी हा एक आजार, इंटरस्टिशियल लंग डिसीज, म्हणजे आपले वायुकोश, मी जे तुम्हाला सांगितले त्या वायुकोशांचा विकार. मगाशी जे मी सांगितलं की फुफ्फुसाची इलॅस्टिसिटी कमी होते त्याला सीओपीडी म्हणतात. इथं या स्लाईडमध्ये उजव्या बाजूला दाखवलेलं आहे, फुफ्फुसाचे जे काही वायुकोश आहेत ते अगदी खराब होतात. आणि यामध्ये होतं काय की या स्लाईडमध्ये मी दाखवलं आहे की उजव्या डाव्या बाजूला आपल्याला स्पंज दिसतो. सर्वसामान्य माणसाची फुफ्फुसं स्पंजासारखी असतात. स्पंज दाबला तर आत जातो, सोडला तर बाहेर येतो. स्पंजाचं रूपांतर हळूहळू बताशामध्ये होणं, ते यात्रेमध्ये बत्तासा असतो तो दाबल्यानंतर आत जात नाही, तर असा घट्ट होणं, अर्थात एकदम होत नाही. शेतामध्ये जसं मीठ फुटतं तसं जागोजागी अशा बत्तासासारखा फुफ्फुस होतो. आणि मग आपल्याला आपल्या फुफ्फुसाचं जे काम आहे की रक्तामध्ये प्राणवायू मिसळणं, हेच काम मुळात होत नाही. याला आम्ही इंटरस्टिशियल लंग डिसीज असं म्हणतो. यामध्ये रुग्णाला श्वास आत घ्यायला, बाहेर सोडायला त्रास होतो. पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळं त्याला श्वसनाला त्रास होतो, त्याचा परिणाम हृदयावर होतो, सर्व शरीरावर परिणाम होतो आणि हळूहळू गलित गात्र पेशंट व्हायला लागतो. प्रश्न आहे, गंगाधर प्रश्न विचारत आहेत नांदेडवरून. नमस्कार. मला जेवण करताना नाकावरती पाणी येते आणि जेवण केल्यानंतर फुल पोटभर जेवण झालं आणि नाकावरती थोडं पाणी येते, त्याचा काय इलाज मार्गदर्शन? हो, बरं. खर तर तो प्रश्न होता तो जेवणानंतर हा त्यांना त्रास होतो. तर मला हे सांगायचं आहे की कदाचित हा त्रास जीईआरडी असेल, म्हणजे पित्तविकार असतो एक प्रकारचा, गॅस्ट्रो इसोफिजियल रिफ्लक्स डिसीज असू शकेल का? तर बऱ्याचदा ज्या लोकांना पित्तविकार असतो, जे वेळेवर जेवत नाहीत, हरिवरी करी मघाशी मी सांगितलं, त्या आपल्या अन्ननलिकेतून पोटामध्ये जेव्हा आपलं अन्न जातं तेव्हा त्याच्यामध्ये एक स्फिंक्टर असतो, म्हणजे तिथे एक भाग असतो त्वचेचा, स्नायूचा, तो बंद होतो. त्यामुळे पोटातला स्त्राव जो आहे किंवा पोटातलं ऍसिड आहे ते वर येत नाही. जर या भागाला जर त्रास झाला तर पोटातलं ऍसिड हे अन्ननलिकेत येतं आणि त्याचा परिणाम म्हणून सर्दी, सायनसायटिस वगैरे होऊ शकतं. त्यामुळं तुम्ही पोटाच्या तज्ज्ञाला आणि श्वसनविकाराच्या तज्ज्ञाला दाखवून घ्या, कदाचित ती सर्दी त्याचं मूळ तिथे असेल. सर, आणि आयएलडी विषयी सांगत होता, त्याच्यावर नेमके उपचार? आयएलडी बद्दल मगाशी जे बोललो की बत्ताशासारखं घट्ट होतं पण ते सर्वांमध्ये होत नाही, लक्षात घ्या. हे अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये होतं. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये किंवा आयएलडीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते सौम्य सुद्धा असू शकतात. इथं मी स्लाइड्समध्ये काही दाखवतो. आयएलडीचा त्रास हा कदाचित मगाशी जे सांगितले की दमा, श्वासनलिकेचा जसा दमा आहे तसा वायुकोशाचा दमा म्हणू आपण. बाहेरच्या वेगवेगळ्या घटकामुळं ॲलर्जी कॅल्युलायटिस होतो, ज्याला आम्ही हायपर सेन्सिटिव्ह निमोनायटिस म्हणतो, त्यामुळे आयएलडी होऊ शकतो. आणि वेगवेगळे जे कनेक्टिव्ह टिश्यू डिसीज आहेत, वेगवेगळे विकार आहेत आपल्या वेगळ्या ऊतीचे, इथं स्लाइड्समध्ये बघूया आपण. ल्युपस एसएलई नावाचा आजार असू शकतो. यामध्ये त्वचेला वॅस्क्युलायटिस होतो. या स्लाइडमध्ये तुम्हाला काही चित्र दिसतील, त्या चित्राप्रमाणे लक्षणं असेल तर डॉक्टरांना भेटा. हे स्लाईड दाखवायचं कारण आहे. तोंडावर एक प्रकारची रॅश आहे, ज्याला बटरफ्लाय आम्ही रॅश म्हणतो, दोन्ही बाजूला येते ती. संधिवाताचा त्रास असेल तरी सुद्धा संधिवात हा फुफ्फुसामध्ये असू शकतो. बऱ्याच रुग्णांना आधी फुफ्फुसाचा त्रास होतो, 2 वर्षानंतर संधिवात होतो. सांधेदुखी आणि खोकला धाप असेल तर डॉक्टरांना भेटायला पाहिजे. सार्कॉइडोसिस नावाचा आजार आहे, ज्यामध्ये पांढऱ्या पांढऱ्या पेशी ज्या आहेत त्यांचे पुंजके शरीरात तयार होतात. तो आजार हा डोळ्याला होऊ शकतो, हृदयाला होऊ शकतो, मेंदूला होऊ शकतो, आपल्या फुफ्फुसातल्या लसिका ग्रंथींना होऊ शकतो, यकृताला होऊ शकतो, प्लीहाला होऊ शकतो, जॉईंट्सना होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला कुठलंही लक्षण आहे त्याच्याबरोबर धाप लागत असेल तर श्वसन विकार तज्ज्ञांना, म्हणजे आम्हाला भेटायला हवं, म्हणजे आम्ही ते शोधून काढू. डोळे लालसर होतात तिथे दिसले आणि त्वचा घट्ट झालेली आहे इकडे डोळ्याच्या बाजूला, भुवयाच्या वरती दिसते, ओठ जाड झालेले आहेत, तर अशी लक्षणं असतात. आणि याचा परिणाम म्हणून आयएलडी होतो आणि आयएलडीचा परिणाम म्हणून पल्मोनरी हायपरटेन्शन होतं. हे मी अर्ध्या मिनिटात सांगतो. ओके. आपलं ब्लड प्रेशर जसं जे असतं, सिस्टमिक हायपरटेन्शन म्हणतो आपण. हृदयापासून शरीराकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीतलं प्रेशर वाढलं की त्याला सिस्टमिक हायपरटेन्शन, ज्याला आपण बीपी म्हणतो. तशीच एक रक्तवाहिनी हृदयातून फुफ्फुसाकडे जाते रक्त शुद्ध करण्यासाठी.
याचं ब्लड प्रेशर म्हणजे पल्मोनरी हायपरटेन्शन. याची लक्षणं वेगळी असतात, लक्ष देऊन ऐका. कशातही मन रमत नाही, लक्षणं कुठली कशातही मन रमत नाही, कसं तरी वाटतं, उदास वाटतं, भूक लागत नाही, थोडंसं चालल्यानंतर दम लागतो, खोकला नाही, बाकी काही नाही, आणि मग ह्या धापेचं कारण कळत नाही. धाप ही शक्यतो वयस्क लोकांमध्ये लागते, वयस्कर लोकांमध्ये, पण तरीसुद्धा तरुण वयामध्ये सुद्धा पल्मोनरी हायपरटेन्शन होऊ शकतो. याचं निदान केल्याशिवाय ह्या कारणापर्यंत पोहोचू शकत नाही, याच्यावर उपचार आहेत.